सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. कालच महत्वाचं म्हणजे तिसऱ्या सत्रातील वेळापत्रक आलेलं आहे, त्याचबरोबर मुलांचं हॉल तिकीट ही सुरू झालेले आहेत यायला. सो त्याचं पूर्ण विश्लेषण कालच्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी दिलेलं होतं की दिनांक 22-23-24 किती मुलांचं फिजिकल होणार आहे, एकंदरीत 11 ऑगस्ट पासून ते 24 ऑगस्ट पर्यंत किती मुलांचं फिजिकल होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आत्ताचा विषय खूप महत्वाचा आहे. 5-6 दिवसातून एकदा मी मुंबई पोलीसची जे ग्राउंडचं अपडेट आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याला द्यायचं काम करतोय आणि कशा पद्धतीनं पोलीसची ग्राउंडची परिस्थिती आता सुरू आहे त्याचं पूर्ण विश्लेषण मी 4-5 दिवसातून देतोय आणि आपण आज तेच पाहणार आहोत की मुंबई पोलीसचं ग्राउंड कशा पद्धतीनं सुरू आहे किंवा जे उर्वरित घटक आहेत किंवा उरलेली मुलं आहेत त्यांचं ग्राउंड कधीपर्यंत होणार किंवा सगळंच विश्लेषण ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. चॅनल नवीन असाल तर आताच विनंती करतोय की आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर 23,000 सबस्क्रायबरचा टप्पा आपला यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या साथीनं आणि आमच्या प्रामाणिकपणामुळे या गोष्टी सहजरित्या शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही दिलेला विश्वास अजून कसा अबाधित ठेवता येईल यासाठी सदैव प्रयत्न आम्ही करत आहोत आणि करत राहीन याची नोंद घ्यायची आहे. सो परत एकदा 23,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व ऑनलाईन ऑफलाईनचे विद्यार्थी, त्याचबरोबर जेवढे काय महाराष्ट्रातले 23,000 विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले सबस्क्रायबर आहेत, चाहते आहेत, त्या सर्वांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. अजून सुद्धा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांनी असाच सपोर्ट करून लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे. तर बघायला गेलं तर 19 जुलैपासून पोलीस भरती सुरू झालेली होती मुंबई पोलीसची आणि सुरुवातीच्या पिरियडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हाल झालेले होते. सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत अगदी पहिल्या दिवसापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत स्टेप बाय स्टेप, डे बाय डे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपला चॅनल करत आहे. त्यामुळं जे काही 19 जुलैला जे काही फिजिकल सुरू झालेले होते त्या फिजिकलला खूप मोठ्या प्रमाणात अडथळे आलेले होते. अगदी मोठ्या प्रमाणात पाऊस वगैरे होता. त्यानंतर ग्राउंडची वस्तुस्थिती टोटली वेगळी होती. जवळजवळ 5 HP मोटर लावून ग्राउंडमधलं पाणी जे होतं साचलेलं पावसाचं ते बाहेर ओढ्याचं काम रात्रभर सुरू होतं आणि तरी सुद्धा अट्टहास करून बसलेलं सरकार, या विद्यार्थ्यांचा कोणताही विचार न करणारं सरकार, त्या सरकारनं लक्षात ठेवा एक दिवस सुद्धा मुंबई पोलिसला ग्राउंडला एक दिवस एक तास सुद्धा रिशेड्यूल दिलेला नाहीये. दिवसाला सुरुवातीला 500 मुलांची सुरुवात झालेली हे मुंबई पोलिसचं ग्राउंड शेवटी 10,500 ते 10,000 मुलांपर्यंत येऊन ठेपलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे खूप महत्वाची गोष्ट आहे की पोलीस भरतीमध्ये सुरुवातीच्या पिरियडला 500 मुलांचं ग्राउंड आणि आता शेवटी 10,500 ते 10,000 पर्यंत मॅक्झिमम गेलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे. ह्याच्या पाठीमध्ये जर बघितलं आपण तर विधानसभा इलेक्शनचा विषय त्यांनी जर सांगितला तर पहिला एक अंदाजित तारीख त्यांनी सांगितलं होतं की 17 सप्टेंबरच्या दरम्यान सुरू होईल आचारसंहिता आणि नंतरच्या काही दिवसांमध्ये निवडणूक वगैरे होऊन जाईल. पण पावसाळ्याचं कारण आहे, परत दिवाळीचं कारण आहे, सगळी कारणं देऊन ही जी जनता आहे ती वेगवेगळ्या गोष्टीमध्ये बिझी असते. त्यामुळं कदाचित आपल्या पक्षाला किंवा आपल्या सरकारला मतं पडणार नाहीत, त्यामुळं आपण निवडून यायला बाधा होईल किंवा शक्यता कमी होतील. म्हणून सरकारनं पावसाळ्यात हायल व्हायला नको म्हणून जे काही इलेक्शन आहे किंवा निवडणूक आहेत त्या पुढे ढकललेल्या आहेत. पण आमची पोरं 4 मेलीत ग्राउंडमध्ये, तरी सुद्धा कोणत्याही प्रमाणात या सरकारनं विचार केलेला नाही एवढं लक्षात ठेवायचं. ज्या आपल्या माया बहिणी होत्या ज्यांचं कालच आपलं रक्षाबंधन झालं तुम्ही बघितलंच होता, तर हे रक्षाबंधन आम्ही कशासाठी साजरे करायचं लक्षात ठेवा. तुम्ही जर तुमच्या सोयीस्करानुसार जर तुमच्या गोष्टीसाठी तुम्ही जर पुढे ढकलत असाल तर मग तिथं आमच्या मुलींचे प्रायव्हेट प्रॉब्लेम असतात, त्यांना सोयची बाथरूमची सोय नाही, टॉयलेटची सोय नाही, राहायची सोय नाही, बिचारे कुठे पण कशा पण झोपतात लक्षात ठेवा. तरी सुद्धा त्यांनी ग्राउंड दिलं, तरी सुद्धा 2-4 पोरींचा हात पाय मोडले, तरी पण मीडियाला पोहोचू दिलं नाही, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे ग्राउंडवरची. अजून सुद्धा एक सुद्धा मीडिया समोर येत नाही सांगायला की बाबा हे अशा पद्धतीने सुरू आहे. फक्त जवळजवळ आता भरती सुरू होणे 1 महिना झाले, फक्त एकच रिपोर्टर एकच टीव्ही चॅनलवाले आले होते, बाकी आज सगळ्यात कुणीही सपोर्ट केलेला नाही किंवा कुणीही तिथली वस्तुस्थिती आहे ती समाजापर्यंत पोहोचवली नाही, ही वस्तुस्थिती मुंबई पोलिसची लक्षात ठेवायचं. त्यामुळे सुरुवातीच्या पिरियडमध्ये मुलांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल झाले होते, ते पावसामुळे झालेले होते. आणि आत्ताच्या पिरियडमध्ये जर तुम्ही बघायला गेला पोलीस भरती, आत्ता पाऊस उघडलेला आहे टोटली, कुठं तर दिवसातून एखादी सरी येते, पण हीट एवढी आहे इथं की उन्हाळ्यासारखी हीट इथं आहे. एकदम पूर्ण तुम्ही आला तर तुम्हाला कळून जाईल की ट्रेनमधून खाली उतरल्यानंतर ग्राउंड देऊन बाहेर पडूपर्यंत एकदम गचाळ वातावरण लक्षात ठेवायचं. पूर्ण जवळजवळ हॉट आहे वातावरण इथलं, टोटली उष्ण आणि दमट पद्धतीचं हे वातावरण इथं आहे. त्यामुळं पावसाळ्यात ज्यांची भरती होती त्यांना पावसाच्या पाण्याचा वगैरे त्रास झाला, पण आत्ताच्या घडीला डिहायड्रेशन मोठ्या प्रमाणात होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं
तुम्ही घरातून येत असताना योग्य ती खबर घेऊनच यायचं आहे. मोठ्या प्रमाणात पाणी जास्त स्क्रून करून तुम्हाला प्यायचं आहे. त्याबरोबर एट्रॉक पावडर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या होत्या त्याच पद्धतीने तुम्हाला ग्राउंडवर द्यायचं आहे. पण विषय अशा पद्धतीने आहे, आता सुद्धा त्रास होतोय का ग्राउंडला, तर 100% त्रास होतोय लक्षात ठेवा. पावसाळ्यात पण त्रास होत होता आणि आता उन्हाळ्यासारखं पावसाळ्यातलं वातावरण झालेलं आहे लक्षात ठेवा. त्यामुळं सुद्धा मुलांमध्ये डिहायड्रेशन होतंय लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे, मॉर्निंगला ज्याचं ग्राउंड आहे मॉर्निंगला त्या मुलांना जरा बरं आहे 8-9 पर्यंत, त्यानंतर मग हीट जाणवते मोठ्या प्रमाणात आणि मग दिवसभरात वातावरण एकदम वेगळ्या पद्धतीने. त्याचं दुपारचं ग्राउंड आहे, त्याचं संध्याकाळचं ग्राउंड आहे, ज्यांचं इव्हनिंगला वगैरे ग्राउंड आहे, त्या मुलांना थोडा थोडा प्रॉब्लेम येत आहे लक्षात ठेवायचं. जास्त प्रॉब्लेम येत नाही पण वातावरण दमट असल्यामुळं डिहायड्रेशन मोठ्या प्रमाणात होतंय. त्यामुळं तुम्हाला ग्राउंडला, कारण की तुम्ही 2-3 दिवस अगोदर तिथून घरातून निघताय, 2 दिवस तरी अगोदर तुम्ही घरातून निघताय, खाया प्यायचे वांदे असतात, इकडं आल्यानंतर तर पाक वाटायचा आहे, एवढ्या एवढ्या जागेमध्ये मुलं मुली बसलेले आहेत, कशा तर पद्धतीने वातावरण सुरू आहे, कोणत्याही पद्धतीने जेवणाची सोय असेल, कोणत्याही पद्धतीने कोणतीही सोय नाही लक्षात ठेवायचं. मग अशा पद्धतीने मुलांना हे 100% त्रास होणार आहे आणि त्रास होत आहे आणि ह्या गोष्टी सहन केल्याशिवाय आपल्याला सुद्धा त्या वर्धेची किंमत कळत नाही. म्हणून सांगतोय, कोणीही कसला पण पिरियड असू दे, कोणतरी मुलं जाऊन येतात ज्यांचं प्रॅक्टिस कमी आहे लक्षात ठेवा. ज्या ज्या मुलांचं प्रॅक्टिस कमी होतं अशी मुलं काय करतात, ग्राउंडला येतात आणि आपल्यासोबत जो चांगला मुलगा ग्राउंड मारत असते त्या मुलग्याला काहीतरी वेगळं सांगत असतात, दमाला झालं, मला होतच नव्हतं, असंच केलं, ते तसंच केलं, 200 मुलं सोडली, 100 मुलं सोडली, 150 सोडलीत, अरे किती पण सोडू द्यात, आर्मीपेक्षा तर बरं आहे, आर्मीला 350-400 सोडतात ॲट अ टाईम, त्यामध्ये सुद्धा आपली पोरं 7-8-10 नंबरला येतात लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्ही पण आमचेच विद्यार्थी आहात, तुम्ही स्वतःला कमी समजा नका म्हणून आधीच सांगितलेलं आणि आता पण बोलतोय, जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी समजत नाही तोपर्यंत तुमची जीत ही पक्की नाही लक्षात ठेवायचं. त्यामुळे स्वतःवरती स्वतःचा विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, या बरोबर या गोष्टीवर विश्वास ठेवून तुम्हाला एक एक पावलं तिथली पळवायचे लक्षात ठेवायचं. तुमच्यासाठी एकदम छोट्या छोट्या आणि एकदम महत्वाच्या गोष्टी जे की मॅक्झिमम मार्क मिळवून देतील एवढ्या गोष्टी तुमच्यासाठी मी मागं चॅनलच्या माध्यमातून विविध गोष्टी दिलेल्या आहेत. तिथं मग सिंथेटिक ग्राउंडवरती धावायचं कसं, मागच्या किंवा 10 दिवसाच्या अगोदरच्या ग्राउंडची तयारी कशा पद्धतीने पाहिजे, मुलांचं कशा पद्धतीने शोधलं पाहिजे, मुलींचं कशा पद्धतीने शोधलं पाहिजे, लेखीसाठी कोणत्या टॉपिकला भर द्यायचे आहेत, त्याच पद्धतीने मार्क यायला, त्याच पद्धतीने पेपर सुद्धा यायला लागला लक्षात ठेवायचं. चालू घडामोडीवरती कशा पद्धतीने यायला लागले त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं. मी सुद्धा टेलिग्राम चॅनलवरती मोफत सिरीज आहे ती पण विद्यार्थ्यांसाठी देत असतोय, कारण की बाकीचे घटक मुलं करू शकतात पण चालू घडामोडीचा विषय मुलांमध्ये भीती मोठ्या प्रमाणात आहे लक्षात ठेवायचं. आता विषय अशा पद्धतीने जरा बाकीच्या घटकांमध्ये बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जे रिझल्ट लागले ते बघितलं, जे जे मुलं हवेत होते 44, 48, 46 वगैरे, त्या त्या मुलांना लेखीला लिहिलंय तर 40, 50, 55, 60 झालं टोटल. इथं 55-60 आणि तिकडं 40-42 झालं, 90-95-100 पर्यंत मार्क नाही आहे, तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही आहे लक्षात ठेवा. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की मी सुद्धा गायडन्स करतोय, गेले 15 वर्ष झालं, भरपूर विद्यार्थी आपल्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, सेंट्रलला पण आहेत, स्टेटला पण आहेत, सगळीकडेच आहेत लक्षात ठेवा. सो गायडन्स हा फुकट मिळतोय म्हणून याला व्हॅल्यू द्यायची की नाही द्यायची हा विषय तुमचा आहे लक्षात ठेवायचा. लक्षात ठेवा ग्राउंड 50 मार्काचा आहे, त्याच्या दुप्पट लिखी आहे. त्यामुळे तुम्ही वेटेज देत असाल तुम्ही काय करता हे सांगतोय तुम्हाला, तुम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ग्राउंडच्या आदल्या दिवशीपर्यंत ग्राउंडला 2-2 टाइम 3-3 टाइम तासून तासून ग्राउंड तयार करताय पण घासून घासून लेखीचा अभ्यास करत नाही, ही वस्तुस्थिती आहे तुमची. तुमचं फिजिकल झाल्यानंतर तुम्ही 2-3 दिवसानंतर लेखीकडे बघणार, तोपर्यंत पुढच्या 10 दिवसामध्ये तुमचा पेपर असणार. त्यात तुमची तयारी जरी 40% झालेली असेल तर पेपरला येणारं 20% असते, 20% चुकणारे तुमचे 5% असतात, म्हणजे 20 पैकी तुम्हाला 15 मार्क पडतील याची गॅरंटी सुद्धा सरळ नसते. मग 100 पैकी तुम्हाला 50-55 मार्क पडणार, मग तिथून पुढं मग कसं होणार तुमचं, ह्या मुलांचं इथंच चुकतंय. पोलीस भरती करणाऱ्या मुलांचा विषय इथंच वेगळा असतो लक्षात ठेवायचं. त्यामुळे टेक्निकली अभ्यास करायचा आहे, अभ्यास टेक्निकली करायचा आहे. तुम्ही जेवढं ग्राउंडला वेळ द्याल तेवढंच डबल 4-5 तास 2 तास ग्राउंड करत असाल तर त्याच्या 4-5 तुम्ही लेखीला द्यायला पाहिजे किंवा 3-5 तुम्ही लेखीला द्यायला पाहिजे लक्षात ठेवायचं. तर मग 70-75-80-85 मार्क घेऊन तुम्ही वर्दी मिळवू शकताय, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं जी मुलं मुंबईला ग्राउंड दिलेली आहेत, मुंबईला ग्राउंड देऊन सुद्धा घरी जाऊन दुसऱ्या पोरांना सांगतात की वातावरण अशा पद्धतीने आहे, मग ते पोर मुलं मुली मला मेसेज करतात त्याला असं झालं त्याला तसं झालं, अरे त्याचं त्याच्यासोबत तू तुझं बघ, त्याचं त्याच्यासोबत, आपला त्याचा काही विषय नाही आहे, तू उठ, तू पळ, तू करून दाखव. आणि एका जागेला 100 मुलं लक्षात ठेवा, 100 पोरांची डोकं वेगवेगळी आहेत, 100 मुलींची डोकं वेगवेगळी आहेत लक्षात ठेवायचं. त्याचं एकच का सिलेक्ट होतोय, कारण त्याकडे एकट्याच तो वेगळा असतोय कायमस्वरूपी,
एकटाच त्यानं सगळं वेगळं वेगळं केलेलं असते. तुम्ही पण तेच करायचं लक्षात ठेवायचं. तुम्ही जर 99 मुलांना जर ग्रेट समजला तर तुम्ही 100 नंबरमध्ये 1 ते 100 आकड्यामध्ये तुम्ही 100 पलीकडे असणार लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर पहिला यायचं असेल तर मी 100 पोरांपेक्षा वेगळा विचार करायलाच पाहिजे, वेगळं काहीतरी जपायला पाहिजे, मग तुमचं पॉसिबिलिटी वर्दी मिळण्याची ही सगळ्यात जास्त असणार आहे. त्यामुळे मुंबईला वातावरण भरती चांगली प्रक्रिया सुरू आहे. आज सकाळ 5 सगळी प्रोसेस चालू झालेली आहे. टीम ए टीम बी जे बंदोबस्त आहेत, दोन बंदोबस्त आहेत दोन ग्राउंडला. बंदोबस्तला टीम ए आणि टीम बी असे दोन प्रकार आहेत. जे मुलींच्या ग्राउंडचे बंदोबस्त होतात तो काही वेळेसाठी हे केलं क्लोज केलेलं होतं, पण परत काही अंमलदारांना सिनियर जे आहेत त्यांना सुद्धा बोलवलेलं आहे. सो कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुलींचं जे शेवटचे संधी आहे ती पण सुरू होऊ शकते, याची सुद्धा अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत पोच करेन. पण मुंबईचं ग्राउंड आता आज सकाळपासून जवळजवळ 10,000 मुलांचं ग्राउंड हे सुरू झालेलं आहे. 5 डॉक्युमेंट चेकिंग असेल, सगळ्या गोष्टी चेकिंग वगैरे असतील, त्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत ऑफिशियल, एवढं लक्षात ठेवायचं. पण इथलं वातावरण थोडंसं दमट आहे त्यामुळे पाण्यावरती नियंत्रण असेल. दुसरी गोष्ट, ग्राउंडच्या अगोदर 1 ते 1.5 तास पाणी जास्त पिऊ नका. ग्राउंडच्या अगोदर 1 ते 1.5 तास अगोदर पाणी पिऊ नका, त्याचा त्रास तुम्हाला ग्राउंडला 100% होणार याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं तुमचा डायट असेल, तुमचा आहार असेल, तो 2-4 दिवसाचा अगोदरचा व्यवस्थित मेंटेन करायचा आहे लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला मार्क चांगले घ्यायचे लक्षात ठेवायचं. कोणतेही कारण देऊ नका. प्रत्येक वेळी तुम्ही कारणं द्याल पण ती स्वतःसाठी असतील, त्याच्यावरती कोणालाही दुःख किंवा आनंद व्यक्त करायला वेळ नसणार लक्षात ठेवायचं. त्यामुळं तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की 100 वेगळं काय करायचं असेल तर त्यांच्या लाईनमधनं साईडला येऊन तुम्हाला प्रॉपर लेखीचा आणि प्रॉपर मैदानीचा जो काही स्ट्रगल असेल तो तुम्हाला करावाच लागेल आणि तेवढा वेळ तुम्हाला द्यावाच लागेल, तरच आणि तरच तुम्हाला सक्सेस मिळू शकतं एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं मुलं विचारत होती की सर मुंबईचं ग्राउंड कशा पद्धतीने सुरू आहे ते पण सांगा आम्हाला, आम्हाला भीती वाटायला लागली, आम्हाला काही कळत नाही काय करू वगैरे वगैरे. तर त्या मुलांना सांगतोय लक्षात ठेवा, ही भरती आहे, ही वर्दी आहे आणि ही वर्दी शान आहे. त्यामुळे जर हे तुम्हाला बघायची असेल, तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला ह्या फ्लोमधनं जावंच लागेल. जसं दिवस वाढत चालले तेवढ्याच तसं सगळ्या गोष्टी, तशा सगळ्या कॉम्पिटिशन या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळं पुढच्या गोष्टींवरती विश्वास ठेवून किंवा पुढं आपण मिळूयात म्हणून असं जर विचार केला तर त्याच्यापेक्षा अजून सुद्धा जसे 100 मुलं सांगितले तसे 110 112 115 मुलं कॉम्पिटिशनमध्ये उत्तीर्ण आहेत एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आता नाही तर कधीच नाही, ही शेवटची भरती असेल, वय माझं 19 असेल, 20 असेल, 22 असेल, 24 असेल, डझंट मॅटर, त्याचा काही संबंध नाही आहे. आपल्याला आपली ह्यातली एक जागा मिळवायची आहे, संपला विषय बस, बाकी आपला त्याच्याशी काही संबंध नाही आहे, समजलं का? त्यामुळं कोणी सांगते म्हणून कोणतरी भीती घालतात, अकॅडमीवाले भीती घालतात, तो विषय त्यांच्यासोबत आहे, आपला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. पण आपल्या मी जो पोल घेतलेला होता तिथं जेवढ्या काही मुलांनी विडा उचलल्या होता मुलींनी, त्या मुलींसाठी आणि त्या मुलांसाठी मी तर धडपडणार आहे. जेवढं काही फुकट देता येईल तेवढं मी प्रयत्न करतोय. टेलिग्रामवरती मी तुमचं चालू घडामोडीचं सेक्शन सुद्धा चालू केले, स्वतः प्रश्न डेव्हलपमेंट करतोय, कुणालाही फॉलो करत नाही लक्षात ठेवा. खूप महत्वाचा विषय आहे, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलचा सुद्धा हार्ड लेवलचे क्वेश्चन जेवढ्यात जेवढी उतरता येईल तेवढं मी करतोय. तुम्ही तेवढं महाराष्ट्रातल्या लेवलला तुमच्या जिल्हा लेवलला जेवढं प्रश्नांची करता येईल, तुमची आवड असेल, पुरस्कार असतील, बाकी सगळ्या गोष्टी असतील, त्या लेवलचा अभ्यास तुम्ही करायला मात्र विसरू नका. तरी सुद्धा जसं पेपर जवळ येईल तसं मी प्रश्नांची संख्या ती मोठ्या प्रमाणात वाढवून तुमच्यापर्यंत मॅक्झिमम प्रश्न घेऊन येण्याची प्रयत्न करणार आहे 100%. त्यामुळं जे काही तुमचे प्रश्न होते ते 100% सुटण्याचे चान्सेस जास्त आहे, तुम्हाला मार्क पडणार जास्त आहेत लक्षात ठेवायचं. त्यामुळे मुंबईचं वातावरण हे तुम्हाला टोटली सांगितलेलं आहे. जेव्हापासून पाऊस बंद झाला तेव्हापासून तुम्हाला सांगतोय की आता मार्क मिळवायला चांगले दिवस आहेत, पावसाळ्यापेक्षा आता दिवस चांगले आहेत लक्षात ठेवायचं. पावसाळ्यात एकदमच वाईट अवस्था झालेली होती, कारण की मुलांचे एक एक मुलांचं रडण्यात सुद्धा त्यांच्या डोळ्यातले आश्रू सुद्धा त्या पावसाळ्यात दिसत नव्हते एवढं लक्षात ठेवायचं, कारण त्याला मरण दिसत होतं समोर आणि त्या एवढ्या मरणामध्ये एवढ्या पावसामध्ये ते पार पळत होतं. ही वस्तुस्थिती लक्षात ठेवायचं. ज्या ज्या मार्कांना ज्या ज्या मुलांना मार्क कमी पडले त्या त्या मुलांना विचारा की मी 2 झालं प्रॅक्टिस करतोय. काही मुलांनी मला सांगितलं सर मी 1.5 झालं प्रॅक्टिस करतोय, माझं ग्राउंड 48 आहे पण मला त्या पावसामुळे 32 मार्क पडले, मला 34 मार्क पडले, सर मी बसू शकत नाही, मी ओपनमध्ये सर माझं काय होणार सर सांगा आणि आम्ही काय करू. ही रियालिटी आहे, ही वस्तुस्थिती आहे, कारण तुमच्याबरोबर माझी नाळ जोडलेली आहे त्यामुळे मी समजू शकतो, या सगळ्या गोष्टी मी समजू शकतोय. त्यामुळं ज्या काही गोष्टी झाल्या त्या आपल्याला मान्यच कराव्या लागतील. पण आताचे दिवस ज्यांचं ग्राउंड आहे त्या मुलांना सूचना करतोय की आताचे दिवस चांगले आहेत, फक्त थोडंसं उष्ण आणि दमट वातावरण आहे. आणि दुसरी गोष्ट, कोण काय ते सांगतोय मला मार्क कमी पडले तिथं लय असंच आहे ते तसंच आहे, नो, तुम्ही त्याचा विचार करू नका. तुम्ही 100% जास्त देण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला 100% जास्त मार्क मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि लक्षात ठेवा, सर्वांनी विडा उचललाय,
सर मी 42, 42, 44 पाडून येणार रस आणि येणार रस, आणि जे जे येतील त्यांनी हक्काने मेसेज करायचा, सर 38 पडले, 36 पडले, 42 पडले, 48 पडले, 50 पडले, मला एक तरी विद्यार्थी बघू मिळतोय काय 50 पैकी 50 मार्क पाडणारा सीपी मुंबई पोलीस भरतीला, मी वाट बघतोय त्या विद्यार्थ्याची, त्या मुलगीची सुद्धा वाट बघतोय मी, किती मुलं 50 पैकी 50 पाडतात बघायचं, लक्षात ठेवायचं, समजलं का? त्या मुलग्याला तर त्या मुलगीला मी फुकटमध्ये ह्याच्यामध्ये लिखीचा जे हे असेल सपोर्ट असेल तो फुकटमध्ये करणार आणि करतोय, सगळ्यांनाच फुकट करतोय, सोडा कुणाचंही लेखीचं काही मी घेत नाही, तरी सुद्धा जास्तीत जास्त करून त्याला सुद्धा मी सपोर्ट करणार. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना कमी मार्क पडलेत त्यांची ते सिरीज आपली डेली चालू आहे, रात्री 9 वाजता आपण जे काही टेलिग्रामवरती प्रश्न सिरीज घेतो ती सुद्धा अगदी त्या मुलांसाठीच आहे ज्या मुलांना मार्क कमी पडल्यात, मोफत सगळं चालू आहे, लक्षात ठेवायचं. पण ह्या गोष्टी तुम्हाला मोफत पाहिजे असतील तर विनंती करतोय, या ओरिजिनल अपडेटसाठी ज्या गोष्टी मी मागून आतापर्यंत सांगतोय या तळमळीसाठी, आणि दुसरी गोष्ट मुंबई पोलीसचे तर प्रॉपर अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न आपला चॅनल करतोय. सो एक विनंती करतोय कळकळीची, 23,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेतच, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये 50,000 पूर्ण करून आपल्याला हा टप्पा पूर्ण करायचा आहे. जेवढे बघतील त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय, तुम्ही जर सबस्क्राईब नावाचं बटन एकदा चेक करा, त्याच्यावर टच करा, टच केलं नसेल तर आत्ताच टच करून घ्या व्हिडिओमध्ये चालू असतानाच, आणि सबस्क्राईब करून घ्या, असं जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी या वेळेवर पोहोच राहतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती लिंक तुम्ही जॉईन करायची आहे. या व्हिडिओला शेअर्स आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे. त्यामुळे जी काही मुंबईची परिस्थिती आहे आज तक आहे आत्तापर्यंतच्या अपडेट टिल लास्ट सेकंडपर्यंत ती तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे अगदी ॲज इट इज, याच्यामध्ये कोणतेही काही विषय नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं तुमच्यापर्यंत ओरिजिनल बातमी पोच करतोय, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, खूप महत्त्वाचा विषय आहे की पोलीस भरतीचे वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय, तोपर्यंत धन्यवाद.